नमस्कार, प्रश्नोत्तरांच्या पुढच्या व्हिडिओत आपलं स्वागत आहे. पहिला प्रश्न आहे, एखाद्या साठे करारानंतर खरेदी खत जर नाही करून दिलं तर काय करावं किंवा काय करता येईल. सगळ्यात पहिले एक लक्षात घेतलं पाहिजे, जेव्हा एखादा व्यवहार किंवा एखादं हस्तांतरण हे टप्प्याटप्प्याने होत असतं, मग त्याला काही वेळेला व्यावहारिक कारणं असतील किंवा काही वेळेला कायदेशीर कारण असतील. उदाहरणार्थ टप्प्याटप्प्याने पैसे मिळणार असतील किंवा वर्ग 2 ची वगैरे जमीन असेल ज्याच्या विक्री परवानगीकरता वेळ लागणार आहे. अशा परिस्थितीत पहिल्यांदा साठे करार करण्यात येतो आणि नंतर एकदा का व्यवहार किंवा कायदेशीर कारणांची पूर्तता झाली की मग त्याच्यानंतर खरेदी खत करण्यात येतं. आता अशा परिस्थितीत समजा साठे करारानंतर सगळी पूर्तता करून सुद्धा खरेदी खत नाही करून देते अशी जर परिस्थिती उद्भवली तर आपल्याला त्याच्या विरोधात निश्चितपणे न्यायालयात दाद मागता येईल. एखाद्या साठे करारामध्ये अशी स्पष्ट अट किंवा शर्त असेल की अमुक अमुक पैसे मिळाल्यानंतर किंवा अमुक अमुक गोष्ट घडल्यानंतर या मिळकतीचं खरेदी खत करून देण्याचं आहे आणि तसे पैसे देऊन किंवा द्यायची तयारी असताना आणि तशी परवानगी किंवा तशी एखादी गोष्ट घडूनही जर खरेदी खत करून दिलं जात नसेल तर तो जो साठे करार आहे त्याची पूर्तता करण्याकरता आपण स्पेसिफिक परफॉर्मन्स मागण्याकरता दावा दाखल करू शकतो. पण हे सगळं टाळण्याचा सुद्धा एक उपाय आहे, तो म्हणजे जेव्हा आपण साठे करार करू तेव्हा त्या साठे करारासोबत जर आपण कुलमुखत्यार पत्र घेतलं तर पुढच्या खरेदी खताच्या वेळेला त्या जमीन मालकाची किंवा मालकाची आवश्यकता उरणार नाही. त्याच्या मार्फत आपणच खरेदी खत आपल्याच लाभात करून देऊ शकतो. मात्र यामध्ये काही धोके असतात. म्हणजे एकदा का कुलमुखत्यार पत्र दिलं आणि त्या कुलमुखत्यार पत्राचा जर खरेदी करणाऱ्याने गैरवापर केला तर त्याचा जमीन मालकाला त्रास होऊ शकतो किंवा त्याचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे म्हटलं तर तो उपाय आहे आणि म्हटलं तर त्याचा अपायसुद्धा होऊ शकतो. पण जर कुलमुखत्यार पत्र असेल तर हे काम अतिशय सरळ मार्गी होतं. जर कुलमुखत्यार पत्र नसेल तर आपल्याला त्या साठे कराराच्या पूर्ततेकरता निश्चितपणे दावा दाखल करता येईल आणि त्या दाव्याच्या एकंदर सुनावणीनंतर जर निकाल आपल्या बाजूने लागला तर त्याचं खरेदी खत आपल्या लाभात करून घेता येईल. पुढचा प्रश्न आहे, घराची नोंद कुठे होते किंवा घराच्या मालकीचे कागदपत्र कोणते. आता कसं असतं की जमीन आणि त्यावरचं बांधकाम या दोन्हीच्या नोंदी या वेगवेगळ्या असतात. सर्वसाधारणतः जो महसुली विभाग आहे त्याच्याकडे या जमिनीच्या नोंदी असतात. म्हणजे मग 7/12 उतारा झाला, प्रॉपर्टी कार्ड झालं किंवा इतर महसुली अभिलेख. आणि सर्वसाधारणतः जे नगररचना विभाग आहेत किंवा स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांच्याकडे हे बांधकामाचे कागदपत्र असतं. म्हणजे मग कोणत्या जमिनीवर बांधकाम परवानगी दिली, किती बांधकामाला परवानगी दिली, त्याची बांधकाम परवानगी, मंजूर, नकाशा इत्यादी. म्हणजे घराची नोंद जर कुठे होत असेल तर ती स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये होत असते आणि त्याच्याबद्दल आपल्याला नंतर प्रॉपर्टी टॅक्स किंवा मालमत्ता कर सुद्धा भरायला लागतो. किंवा ग्रामपंचायत असेल तर ग्रामपंचायतीचा कर, नगर परिषद, नगरपालिका, महापालिका, कुठलीही संस्था असो त्या संस्थेमध्ये बांधकामाची नोंद किंवा घराची नोंद ही होत असते. आता राहता राहिला प्रश्न मालकीचा, तर हे एक आश्चर्य म्हणा किंवा खेदजनक परिस्थिती म्हणा, आपल्या व्यवस्थेमध्ये जमिनीची किंवा मालमत्तेची किंवा घराची मालकी पूर्णतः सिद्ध होईल, 100% सिद्ध होईल असा एकही कागदपत्र नाही. आपल्याकडे हे जे सगळं रेकॉर्ड आहे, म्हणजे 7/12 असेल, प्रॉपर्टी कार्ड असेल, मालमत्ता पत्रक असेल, टॅक्स असेसमेंट असेल, टॅक्स पावती असेल, ही सगळी कागदपत्र किंवा हे सगळं रेकॉर्ड हे काही रेव्हेन्यू रेकॉर्ड ह्याच स्वरूपाचं आहे.
म्हणजे कोणत्याही न्यायालयामध्ये असं कोणतंही रेकॉर्ड मालकीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरलं जाऊ शकत नाही किंवा कोणत्याही व्यक्तीची मालकी ह्या कागदपत्रांच्या आधारे सिद्ध होऊ शकत नाही। हे एक आपल्या व्यवस्थेतलं म्हटला तर फार मोठा प्रश्न किंवा फार मोठी समस्या आहे, पण सध्या तरी नजीकच्या भविष्यात या परिस्थितीत काही बदल होईल असं वाटत नाहीये। म्हणजे थोडक्यात काय, तर तुम्हाला घराची नोंद जर हवी असेल तर ती त्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्याची कागदपत्रं सापडतील, आणि घराची मालकी सिद्ध करायचा तसा कोणताही कागदपत्र आपल्या व्यवस्थेत उपलब्ध नाही। पुढचा प्रश्न आहे, 30 गुंठ्यामधून 5 गुंठे एने प्लॉट विकत घेता येईल का? निश्चितपणे घेता येईल। तो संबंध 30 गुंठ्याचा जो काही जमिनीचा तुकडा आहे तो जर एने झाला असेल तर त्यातनं 5 गुंठे खरेदी करायला कोणतीही अडचण येणार नाही, कारण जमिनीचे तुकडे पाडण्याकरता जो कायदा मुख्य अडचणीचा ठरतो तो म्हणजे तुकडेबंदी तुकडे जोड कायदा, हा अकृषिक जमिनींकरता लागू होत नाही। त्यामुळे जेव्हा आपण एखादा एने प्लॉट किंवा एने जमिनीचा तुकडा घेता तेव्हा तो कितीही आकाराचा असू शकतो, त्याला शेतजमिनीप्रमाणे तुकडेबंदी तुकडेजोड कायद्याची कोणतीही बाधा येत नाही। फक्त एक लक्षात घेतलं पाहिजे की तुम्ही जर एका मोठ्या म्हणजे या उदाहरणात 30 गुंठ्यामधनं 5 गुंठे घेत असाल तर त्या 5 गुंठ्याचं नक्की भौतिक किंवा भौगोलिक स्थान हे निश्चित असलं पाहिजे। ते जर निश्चित नसेल आणि त्याच्यावरनं जर वाद उद्भवले तर ह्या 30 गुंठ्यामधनं आपले 5 गुंठे नक्की कुठले याच्यावरनं जर वाद निर्माण झाला तर त्या जागेची मालकी किंवा ताबा मिळणं हे काहीसं अवघड जाईल। त्यामुळे 30 मधनं 5 गुंठे एने जमीन घ्यायला काहीही अडचण नाही, पण त्याच्या चतुःसीमा किंवा भौगोलिक आणि भौतिक स्थान निश्चित असणं अत्यंत आवश्यक आहे। पुढचा प्रश्न आहे, पक्षकाराने समजा खोटी माहिती दिली आणि त्या आधारे वकिलाने जाहीर नोटीस दिली तर काय करता येईल? आता जाहीर नोटीस हा एक खरा वादाचा विषय आहे। जाहीर नोटीस द्यावी लागते का? ते कायद्याने बंधनकारक आहे का? आणि त्याचा काय उपयोग होतो याच्यावर आपण एक सविस्तर व्हिडिओ या आधीच बनवलेला आहे। आपल्यापैकी कोणाला जर त्याची माहिती हवी असेल तर आपण तो व्हिडिओ अवश्य बघा। आता राहता राहिला प्रश्न तो म्हणजे खोट्या माहितीचा। आता कोणताही वकील जेव्हा पक्षकाराच्या वतीने काम करत असतो आणि पक्षकारांनी दिलेल्या माहितीच्या आधारे जेव्हा तो काहीही करतो, मग ते जाहीर नोटीस असेल, नोटीस असेल, नोटीस रिप्लाय असेल किंवा दावा वगैरे असेल, तर त्या सगळ्या प्रकरणातल्या प्रकरणाची किंवा माहितीची सत्यता जी आहे त्याची जबाबदारी अंतिमतः पक्षकारावरच असते। वकिलाला आपण त्याच्याकरता जबाबदार धरू शकत नाही, कारण कायद्याच्या दृष्टीने जर विचार केला तर पक्षकाराच्या डायरेक्शननुसार किंवा इन्स्ट्रक्शननुसार वकिलाने काम केलेलं असतं। आता समजा अशी खोटी जाहीर नोटीस प्रसिद्ध झाली तर काय करायचं? तर आपल्या निदर्शनास जर अशी खोटी जाहीर नोटीस आली आणि त्या योगे आपल्या हक्क हितसंबंधांना बाधा होईल असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण ती नोटीस ज्यांनी प्रसिद्ध केलेली आहे किंवा प्रकाशित केलेली आहे त्या वकिलांना रितसर रिप्लाय पाठवून तुमची ऑब्जेक्शन किंवा हरकत नोंदवू शकता। अर्थात तुमची हरकत आली म्हणजे तो व्यवहार किंवा संभाव्य खरेदी विक्री थांबेल असे मात्र अजिबात नाही। त्यामुळे आपल्याला जर तो व्यवहार किंवा खरेदी विक्री थांबवायची असेल तर केवळ त्या जाहीर नोटीसला आक्षेप घेऊन पुरेसे नाही, तर आपण त्या जमिनीचा व्यवहार होऊ नये म्हणून सक्षम दिवाणी न्यायालयामध्ये दावा दाखल करून मनाई हुकूम किंवा स्टे ऑर्डर घेणं हे अत्यंत आवश्यक आहे। जोवर अशी स्टे ऑर्डर आपण घेत नाही तोवर त्या जमिनीचं हस्तांतरण व्यवहार किंवा खरेदी विक्री थांबवता येणार नाही किंवा थांबू शकत नाही। आज आपण काही प्रश्नांची थोडक्यात उत्तरे पाहिली। आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते अवश्य कळवा, आणि जर आपले काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते आपल्या कमेंट्समध्ये अवश्य विचारा। धन्यवाद।